एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सावंतवाडीमध्ये प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सावंतवाडी बस डेपो 100% बंद आहे. कुडाळ, वेंगुर्ले आणि कणकवलीत देखील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या सगळ्याचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, आपण पाहूया. ऐन गणेश चतुर्थीच्या काळात महाराष्ट्रात एसटी कामगारांनी संप पुकारलेला आहे, त्यामुळे प्रवाशांचा प्रचंड हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कुडाळ एसटी डेपोत आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळतात. विद्यार्थी असेल, सरकारी कर्मचारी असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडकून पडलेले पाहायला मिळत आहेत. काही बसेस ज्या आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत, मात्र सावंतवाडी बसस्थानकातून जी एसटीची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. मात्र कुडाळ आणि कणकवली या दोन्ही डेपोंमध्ये संमिश्र प्रतिसाद जो आहे तो संघटनांचा पाहायला मिळतो आहे, त्यामुळे प्रवासी वर्गांचे प्रचंड हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात. अशी परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर आहे. मोठ्या संख्येने प्रवासी वर्ग जे आहेत ते अडकून पडलेले आहेत. काही चाकरमानी जे आहेत ते मुंबईवरून कोकणात आलेले आहेत, मात्र त्यांना घरी जाण्यासाठी बसची सेवा जी आहे ती उपलब्ध नसल्यामुळे विविध ठिकाणी चाकरमाने जे आहेत ते अडकून पडलेले आहेत. आणि एसटी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर संप बंद करून आपल्याला पूर्वत सेवा द्यावी अशी या चाकरमान्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.